चौकाराला दुसऱ्या चेंडूवरती एक सिंगल दाबाली आणि तिसऱ्या चेंडूवरती विकेट क्रमांक पहिला हा मैदानाच्या बाहेर परतला गेला, ज्यामध्ये प्रतीक पाटीलला माघारी परतावं लागलं. सन्माननीय विनयजी नाईक साहेब जे समाजसेवक आहेत, दादांना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती यायचं. आपलं देखील सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत. दुसराच बॉल, यानंतर जर बघितलं गेलं तर इथे देखील विकेट पाहायला मिळतोय आणि विकेट क्रमांक दुसरा हा देखील फलंदाज माघारी, चौथ्या चेंडूवरती लागणारा दुसरा विकेट. ते आपण पाहतोय 5 या आकड्यावरती जिथे विकेट गमवावे लागले 2. पहिला विकेटचा जर विचार केला तर प्रतीक पाटील परतले आणि त्याच्या माघारी जर बघितलं गेलं तर केदार मडवी पहिला चेंडू फेस करत होते, क्लिअर करण्याचा प्रयत्न होता इनफील्डला, पण शॉट मिड ऑफ लाईक छोटीशी आणि सिम्पल झेल देऊन बसले आणि त्यानंतर विकेट क्रमांक दुसरा हा दुसरा झटका टीम केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला विशाल पार्टनरशिप करावी लागेल, कारण की पहिला पॉवर प्लेमध्ये 2 विकेट गमावल्या गेल्यात आणि धावा देखील तितक्याशा नाही आहे. सो एका चांगल्या टार्गेटपर्यंत पोहोचायचं आहे, तर मी म्हणेन की या मैदानावरती प्रथमता पार्टनरशिप प्रथमता सेट होणं फार गरजेचं आहे, कारण की नंतर एकदा का पार्टनरशिप झाली सेट झाल्यानंतर धावा बनवू शकतात. हा पहा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग लेगला बॉल चाललाय, शफल क्रॉस करून खेळण्याचा प्रयत्न, 1 बाउन्स क्लिअर केली जाईल बाउंड्री लाईन आणि पहिला चेंडूला फेस करताना विनय पाडीच्या बॅटमधनं हा देखना स्ट्रोक चौका. आणि चौकाराच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली गेली, चौकार आणि धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 9 या आकड्यावरती, जिथे चेंडूचा खेळ समाप्त झाला 5. शेवटचा अंतिम चेंडू बोला तयार होता, हा शेवटचा चेंडू घेऊन अजित ठाकरे चांगली बुगुलंदाजी आपल्याला अजयच्या अजितच्या पाठीमाध्यमातून पाहायला मिळाली आहे. अपसमच्या बाहेर होता चेंडू, हलक्या गतीने कट केला, शॉर्ट पॉईंटचा खेळाडू थोडासा फमलिंग होईल आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर स्वीपर कव्हरचा क्षेत्ररक्षक तिथे वेगाने पोहोचला गेला आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर 1 धाव आणि 1-1 डबलमध्ये कन्वर्ट करताना 2 धावा कम्प्लीट केल्या गेल्या. षटक समाप्त झालं, 2 षटकांचा 1 षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर जर बघितलं गेलं तर धावसंख्या फळकावरती 2 विकेटच्या नुकसानवरती आपण पाहतोय 11-11 11 आकड्यावरती. चला वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण की 15 मिनिटांमध्ये तुम्हाला षटक कम्प्लीट करायचे टोटल 3, अन्यथा तुम्हाला एक एक्स्ट्रा खेळाडू इनफील्डमध्ये आणावं लागेल. टीम मीटिंग घ्या, बघा 5 मिनिटं आणि 30 सेकंड झालं, सो 5.5 मिनिटं लावले पहिलं षटक कम्प्लीट करण्यासाठी, सो आता वेग वाढवावं लागेल गोलंदाजांना. 1 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि 1 षटकाच्या समाप्तीनंतर जर धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर 11 आकड्यावरती. मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं होतं विशाल, अशाच प्रकारची सुरुवात टीम कोणी संघाने देखील केली होती, पहिल्या षटकामध्ये 11 धावा, पण त्यानंतर 51 धावांचा तो प्रवास पाहिला, कारण की मिडल ऑर्डर्समध्ये चांगली बॅटिंग झाली होती आणि त्याच माध्यमातून टीम कोणी संघाचा इथे एक चांगला विजय पाहायला देखील मिळाला. पहिलाच या स्पर्धेचा विजयी संघ टीम जर्मन कोणी संघाला आपण पाहिला. आता दुसरी मॅच आपण पाहतोय ज्यामध्ये केवनी स्पोर्ट्स केवनी संघ आणि विपक्षामध्ये नायरा स्पोर्ट्स ठाकूरपाडा संघ लढताना पहिल्या षटकामध्ये 10 धावा 2 विकेट गमावताना 11 आल्यात. षटक क्रमांक दुसरा राहुल ठाकरे तयार. गोलंदाज तयार, राहुल ठाकरे अपसमच्या खूप जास्त बाहेर आहे. आता पंच आमच्याकडे वळतील आणि इशारा करतील की हा वाईड चेंडू आहे, स्वयर मारा करण्याचा प्रयत्न केला गेला आणि एक्स्ट्रा धावीच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती 1 ने वाढेल. दरम्यान आदरणीय जयेश घरत साहेब जे समाजसेवक आहेत आणि त्यांचं इथे शुभागमन झालं, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे सरपंच उपसरपंच चषक 2024 मध्ये. मी विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यायचंय आणि व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. आतमध्ये आणण्याचा प्रयत्न आहे, ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, बॅटची कडा आणि त्यानंतर शॉर्ट फाईन क्षेत्ररक्षक
तिथे पोहोचला आणि एक सिंगल धाव त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि एका सिंगलच्या मदतीनं राहुल ठाकरेने पहिला चेंडू फेकून झाला ज्यामध्ये एक वाईड आणि एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळते आणि एका ताब्याच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचल्या गेल्या 13 आकड्यावरती 13 रन्स ऑन दी बोर्ड लॉस ऑफ 2 विकेट दोन विकेटच्या नुकसानवरती 13 धावा फलकावरती पाहायला मिळतात गोलंदाज सय्यार हा पहा चांगला बॉल आहे शेड्यूला मेरिटवरती नाही घेऊ शकले बॅटच्या मेरिटवरनं घेणं फार गरजेचं असतं तुम्हाला एखादा मोठा फटका मारायचा आहे तर आणि अनेकदा आपण म्हणत असतो ना की ऑप्समच्या बाहेरचा शेड्यू तुम्हाला जर ऑनसाईडला खेळायचा असेल तर शफल क्रॉस करणं गरजेचं आहे अन्यथा तुम्हाला ऑफसाईडला खेळावं लागेल आतमध्ये आणलाय हलक्या गतीने शेड्यूला रिस्टचा फ्लिक केला आणि बॉल चाललाय सरळ सीमारेषा बाहेर पंचांचा इशारा हा टायमिंग वरती आलेला षटकार आणि त्यानंतर झेल टिपली जाते कॉलिंग कोऑर्डिनेशन नव्हती पण बॅकअप फार सुंदर दिला गेला आणि त्यानंतर विकेट क्रमांक 3 मैदानाच्या बाहेर बॅकअप खूप सुंदर दिलं गेलं आणि जेव्हा जेव्हा बॅकअप या शब्दाचा उल्लेख केला जातो मी अनेकदा म्हणतोय की ज्यावेळेस तहामध्ये कोंढाणा किल्ला दिला गेला त्यावेळेस महाराजांनी आणि महाराजांनी एक स्वप्न पाहिलं होतं की कोंढाणा किल्ला पुन्हा एकदा या स्वराज्यामध्ये आणावा कारण की कोंढाणा ही स्वराज्याची सर्वात मोठी ताकद होती आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर तानाजी मालुसरे यांनी विडा उचलला की आधी लग्न कोंढाण्याचं आणि त्यानंतर माझ्या रायबाचं आणि तो विडा उचलल्यावरती ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी महाराजांचं तिथपर्यंत पोहोचल्यावरती त्या लढाईमध्ये जर बघितलं गेलं तर तानाजी मालुसरे ज्यावेळेस झारा तीर्थ पडले त्यावेळेस शिलार मामाने देखील अशाच प्रकारचा बॅकअप दिला होता म्हणून म्हणतो ना की या इतिहासामधल्या किंवा या स्वराज्याच्या लढाया ज्या आहेत ना जे त्रिवार लढे लढले गेले त्या त्रिवार लढ्यामधल्या सगळ्या ते लढे आहेत त्यांच्यामधनं खूप काही शिकण्यासारखं आहे जे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापर करू शकतो आणि इथे तशाच प्रकारचा बॅकअप होता पहा क्षेत्ररक्षक पुढे आला आणि त्यानंतर कॅल्क्युलेट करू शकला नाही पण पाठीमागून बॅकअप दिलं गेलं म्हणून या इतिहासामध्ये जेव्हा पण शक्तीचा वापर कमी होत होता तेव्हा शक्तीचा वापर युक्तीने केला आणि स्वराज्य हा निर्माण केलं होतं त्यामुळे मी अनेकदा म्हणतोय की क्रिकेटमध्ये तुम्ही देखील तुमच्या शक्तीचा वापर तुम्ही युक्तीने केला तर अशा प्रकारचं चित्र पाहायला मिळेल इथे चेंडूला सरळ पाठवलंय षटकाराकरिता 6 धावा पण पाहतो 29 29 आकड्यावरती हा षटक थोडासा
महागडा ठरला राहुल ठाकरेच्या विपक्षात. 2 षटकार 1 चौकार विकेट देखील पाहायला मिळाला, पण मोठे फटके देखील आल्यात. आल्याला प्रहार केला गेला हेमंत पाटीलच्या माध्यमातून. सर, थोडंसं वेळ वाचवण्याचा प्रयत्न करा, कारण की वेळेचा जर विचार केला तर 15 मिनिटांचा अवधी तुम्हाला दिला होता आणि 11 मिनिटं 30 सेकंद अर्थात 11:30 मिनिटं कम्प्लीट झाल्यात. सो तुमच्याकडे फारसा वेळ नाही आहे, 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कम्प्लीट करायची आहेत. अन्यथा आयोजकांकडनं स्ट्रिक्टली वॉर्न केलं गेलं आहे की तुम्ही एक एक्स्ट्रा खेळाडू इनफील्डमध्ये आणावं लागेल, आणि जिथे मॅच क्रुशियल मोमेंटला असते ना विशाल, अशा प्रकारची पॅनल्टीचा समोरच्या संघाला नक्कीच फायदा होऊ शकतो. या सो या सगळ्या गोष्टींचा कॅल्क्युलेशन करून कर्णधाराला कॅप्टनची जबाबदारी फार मोठी असते, ती इथे मैदानामध्ये पार पाडावी लागेल. वेळ वाचवणं, वेळेवरती योग्य गोलंदाजांना कशा प्रकारे आणणं, हे सगळं कर्णधाराच्या हातामध्ये असतं. अपसमच्या बाहेरची पंच वळतील, पंचांचा इशारा, व्हाईट चेंडू, अतिरिक्त धाव आणि अतिरिक्त धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली 30 षटकावरती. राहुल ठाकरेचा षटकची सुरुवात जर बघितली गेली तर ती देखील व्हाईटने होती, आणि इथे यश ठाकूर आहेत आणि यशची देखील सुरुवात इथे व्हाईटच्या स्वरूपामध्ये आपण पाहतोय. धावा फळकावरती 30. पुढचाच बॉल फुलर लेनचा, हलक्या गतीनं बॅटची कडा घेतली, शॉर्ट मिड ऑनला चेंडू आहे, एकाला डबलमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न होता, रिस्की फळकावरती 31 31 आकड्यावरती. गोलंदाज तयार, एका चेंडूचा खेळ समाप्त झाला. यश ठाकूर आहेत गोलंदाजीवरती, षटक क्रमांक बॉलवरती धावा फळकावरती आपण पाहिल्यात 2. ऑन साइडला पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न आहे. आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथे पोहोचला, थोडस पोझिशन चांगली बनवली होती चेंडू अडवण्याची, पण तदनंतर अडथळा पाहायला मिळाला, कारण की गॅदर करू शकले नाही प्रॉपरली. आणि तदनंतर आणखी एक सिंगल धाव आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा फळकावरती जाऊन पोहोचला गेला 32 32 आकड्यावरती. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे. 45 50 चा विचार करावा लागेल, कारण की खेळपट्टीमध्ये आपण पाहिलं ना की फलंदाजांना सपोर्ट करत्या, फटका फसला, क्षेत्ररक्षक अगदी दूरचा प्रवास करत तिथपर्यंत पोहोचला गेला आणि तदनंतर झेल देखील केली गेली आहे ड्रॉप. जीवनदान जो या क्रिकेट विश्वामधला सर्वात मोठी चुकी म्हटली जाते, कारण की एखाद्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे त्याला पुनरागमन करण्यासारखं आहे. आणि जेव्हा पण जीवनदान फलंदाजाला मिळालं, या क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिलं आहे की जेव्हा जेव्हा संधी मिळाली त्या संधीचं सोनं करताना, आता एक संधी मिळाली आहे, त्या संधीचं सोनं इथून फलंदाज करेल का? 2 धावा बनवल्या गेल्यात मंगेश पाटील सारख्या फलंदाजाची झेल सोडणं आता किती महागडं ठरेल. अपसमच्या बाहेर चांगला बॉल आहे, डॉट बॉलची सांगता पाहायला मिळेल आणि याच निधाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती सगळी पाहते 34 34 आकड्यावरती प्रथमतः बॅटिंग करताना. बोलत या खूप जास्त बाहेर चेंडू आहे आणि इथे देखील पंच वळतील आणि पंचांचा इशारा, एक्स्ट्रा धाव मिळेल इथे, ते म्हणजेच अर्धा टीम केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला. नायरा स्पोर्ट्स ठाकूरपाडा संघ एका चांगल्या पोझिशनमध्ये आहेत. षटक क्रमांक 3 जवळजवळ संपत आलंय आणि धावा फळकावरती जर बघितल्या गेल्या तर पाहायला मिळत आहेत त्या म्हणजे 35. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे, थोडंसं फमली, पुन्हा एकदा पाहायला मिळेल चुका घडत आहेत, चुका घडत आहेत, चुका सुधाराव्या लागतील. कारण की क्रिकेटमध्ये म्हणतोय ना की चुकी करणं खऱ्या अर्थाने चुकी नसते, पण चुकीला तुम्ही जर वारंवार दर्शवत असाल तर ती विशाल चुकी नव्हे तर मग गुन्हा असतो. आणि ते पहा, याआधी एक झेल सोडली गेली, आता आपल्या संघासाठी क्षेत्ररक्षण करताना एक एक्स्ट्रा धाव दिली गेली. ज्या क्रिकेटच्या विश्वामध्ये एक एक धावेची किंमत जेव्हा अंतिम क्षणी अंतिम चरणामध्ये मॅच असते ना तेव्हा लाख मोलाची होते. अनेकदा आपण पाहिलंय की एक चेंडू 7 ची गरज असताना एका धावेकरिता त्या संघाला पराभूत व्हावं लागतं, असे चित्र अनेकदा आपण पाहिले. सो एक एक धावा कशा वाचवता येतील, कारण की उत्तरार्धामध्ये देखील तुम्हाला बॅटिंग करायची आहे. सो एक एक धावा वाचवणं फार गरजेचं आहे. इथे देखील एक्स्ट्रा धाव पाहायला मिळेल आणि एका धावेच्या 2 धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती जर बघितली गेली तर टोटल जाऊन पोहोचली गेली ती म्हणजेच 39 आकड्यावरती, जिथे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 15 मिनिटांचा अवधी घेतला, प्रॉपर 15 मिनिटं कम्प्लीट झाल्यात आणि या 15 मिनिटांच्या समाप्तीनंतर 3 षटकं देखील कम्प्लीट केले गेले. सो धन्यवाद देखील टीम ठाकूरपाडा संघाला म्हणावं लागेल, कारण की वेळेचा वापर करणं, वेळेचा सदुपयोग करणं, म्हणतात ना की या जीवनामध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं आहे विशाल तर सर्वात मोठी गोष्ट टाईम मॅनेजमेंट, कारण की टाईम मॅनेजमेंट करता जर आली, टाईम मॅनेजमेंट करणं शिकलं तर माणूस ज्याने ज्या माणसाच्या आयुष्यामधले जे ध्येय आहेत, अचीवमेंट आहेत, त्या तुम्ही पूर्ण करू शकता.
कारण की ज्याने वेळेचा शोध लावला वेळ त्याच्यासाठी देखील थांबली नव्हती, तर तुमच्या आमच्यासाठी वेळ कधीच थांबत नाही. सो वेळेत तुम्हाला सगळ्या गोष्टी कराव्या लागतील. आणि या वेळेस पहा, तीन षटक या वेळेमध्येच कम्प्लीट केले गेले आणि तीन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती 39 जिथे विकेट गमवावे लागले गेलेत आतापर्यंत टोटल 3. बघा, आपल्या कारिवली गावचे सर्व जे मंडळी आहेत इथपर्यंत पोहोचला त्यांना मी म्हणेन की स्पर्धा आपली आहे, ही स्पर्धा आपल्या हक्काची आहे. सो सगळ्यांना विनंती करेन की सर्वांना विनंती आहे आपल्या व्यासपीठावरती यायचं आणि या स्पर्धेचा आनंद. केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग आहे, तदनंतर डीप मिड विकेट आहे, लॉंग ऑन पाहायला मिळतोय, लॉंग ऑफ पाहायला मिळतोय. आणि ऑफसाईडला जर बघितला गेला तर लॉंग ऑफ पासून जर पाहिलं तर पूर्णपणे गॅप आपल्याला पाहायला मिळतात. अपसमच्या बाहेरचा चेंडू क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटला अडवेल, टिपेल आणि तदनंतर विकेट क्रमांक 4 देखील मैदानाच्या बाहेर जाईल. चा खेळ समाप्त झाला आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण 42-42 पाहतोय जिथे विकेट गमवावे लागले टोटल 4. इनॅट नंबर 6 वरती नवीन बॅटर आपण पाहतोय, आल्या पावली माघारी परतावं लागेल. पहिला चेंडूला फेस करताना क्लीन बोल्ड फलंदाज होते बाद आणि विकेट क्रमांक 5 देखील मैदानाच्या बाहेर पडते. नवीन बॅटर दीप पाटील आपण पाहतोय क्रमांक 7 वरती, कारण की 5 विकेट माघारी परतले गेलेत. पण नॉन स्ट्रायकर एंडचा जर विचार केला तर मंगेश पाटील आहेत आणि इथे येणाऱ्या, आता मी म्हणेन की नवीन फलंदाजाला मंगेशला स्ट्राईक देणं फार गरजेचं. पण मंगेशने सलामीसाठी आलं होतं, पण ज्या पद्धतीने आकडे पाहतोय ना आकडे तसे दिसत नाही आहेत. पण मी म्हणेन की या सिच्युएशन आकडे महत्वाचे नाही आहेत, या सिच्युएशनमध्ये तुमचा विश्वास, तुम्ही या खेळपट्टीवरती किती चांगला संघर्ष करू शकता हे फार महत्वाचं आहे. कारण की चेंडूंचा जर विचार केला तर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला, धावा फळकावरती 42 आहेत आणि इथून वेग वाढवायचा असेल तर मंगेशला स्वतःवरती जिम्मेदारी घेणं किंवा आलेल्या नवीन बॅटरला या खेळपट्टीवरती सेट होण्यासाठी कानमंत्र देणं,
फार गरजेचं आहे. कारण की अनुभव म्हणतात ना की या विश्वातील सर्वात मोठा गुरु विशाल अनुभव असतो आणि तोच अनुभव आता शेअर करावा लागेल मंगेशला. चेडू क्रमांक चौथा, वेदांत ठाकूर तयार होता. आतापर्यंत चांगली गोलंदाजी, बॅक टू बॅक दोन विकेट घेतल्यात. कदाचित या स्पर्धेची विकेट हॅट्रिक देखील पहिली पाहायला मिळेल का वेदांतच्या माध्यमातून. हा पहा चांगला बॉल आहे, नॅचरल स्विंग पाहायला मिळाला. डप्पा पडल्यानंतर अगदी आम मधून गोलंदाजी करतोय, शोल्डरचा प्रॉपर वापर पाहायला मिळाला. आणि त्यानंतर जर बघितलं तर टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आला आणि फलंदाजाला या लेंथवरती अशा प्रकारचे कटर चेंडू अनेकदा त्रासदायक असतात, स्ट्रगल करायला लावतात आणि तेच पाहायला मिळाला. प्रॉपर पिचिंग होती, पिचिंग खूप सुंदर पाहायला मिळाली. आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर नीताव चेंडूची सांगता आणि या डॉट बॉलच्या समाप्तीनंतर धावा फळकावरती 42-42 आकड्यावरती. आणखी एक चांगला बॉल आहे, फटका फसलाय हवेमध्ये, आता झेल डीपली जाते, प्रॉपर पोझिशन बनवली गेली. आणि त्यानंतर आणखी एक विकेट, आणखी एका फलंदाजाला या डेथ मध्ये माघारी परतावं लागेल. फलंदाज आपण दीप पाटीलला पाहिला, पहिलाच डॉट बॉल फेस केला आणि त्यानंतर विकेट माघारी परतले गेलेत. यामध्ये जर बघितलं गेलं तर फलंदाजीचा विचार केला तर विनय पाटीलने 16 धावा बनवल्या होत्या, पण त्यानंतर एकही असा फलंदाज नाही आहे की ज्याने आपलं खातं जे आहे ते 10+ घेऊन गेलं. म्हणजे वैयक्तिक 10 धावांचा कॉन्ट्रीब्युशन दिला आहे. मंगेश पाटीलने देखील बनवल्यात 14 धावा. ह्या दोन फलंदाजांना जर वगळलं गेलं तर एकही असा फलंदाज नव्हता ज्याने 10+ वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन दिला. आणि त्याच माध्यमातून धावसंख्या जी पाहिजे होती ना टीम केवनी स्पोर्ट्स केवनी संघाला, ती पाहायला मिळत नाही आहे. 42 धावा फळकावरती आहेत, 6 विकेट जिथे गमवावे लागले गेले आणि 43 धावांचं आव्हान दिलं आहे. हे 43 धावांचं आव्हान उत्तरार्धामध्ये आता टीम नायरा स्पोर्ट्स ठाकूरपाडा संघ जॉईन करेल की त्यांना रोखण्यासाठी केवनी स्पोर्ट्स केवनी संघ सज्ज होईल, ह्या सगळ्या गोष्टी ऐकवण्यासाठी आपण मैदानात जाऊया. ज्यावेळेस तुमच्या समवेत विशाल पाडी जॉईन होतील कम्बॉक्समध्ये, करूयात कम्बॉक्समध्ये चेंजेस. तुम्ही थांबू नका, आम्ही नुसतं सांगतोय, पाहत राहा, ऐकत राहा. आमच्या प्रिन्स मूवीज लाईव्हच्या माध्यमातून सरपंच उपसरपंच चषक हा 2024 एक दैदिप्त्यमान आयोजन. थँक्यू सो मच मोनीश पाटील, पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. जेव्हा जरंगे स्पोर्ट्स कार्यालय प्रेझेंट्स सरपंच उपसरपंच चषक 2024, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅच 2 आपण मित्रांनो पाहत आहे, ठाकूरपाडा विपक्ष त्यांच्या अगेन्स्ट केवनी स्पोर्ट्स केवनी हा संघ आपल्याला खेळताना दिसतो. व्यासपीठावरती भरपूर सारे आमचे दिग्गज मान्यवर आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत. त्यामध्ये अर्थातच आपण पाहू शकतात विद्यमान उपसरपंच साहेब, अर्थातच उमेश पाटील साहेब विराजमान आहेत त्यांच्या समवेत. भरपूर सारे आमचे प्रमुख अतिथी आज या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत. मॉर्निंग सेशनमध्ये आपण पाहिलं की विद्यमान सरपंच संजयजी नाईक साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेला लाभली होती. तसेच खऱ्या अर्थाने येत्या या 3 दिवसामध्ये भरपूर सर्व मान्यवरांची उपस्थिती लाभेल. कारण जर आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये तर एक स्टँड आपण पाहतात, सर्वांनी रुपेश दादा म्हात्रे व संजयभाई म्हात्रे साहेबांच्या सर्वांना अर्थ एक स्टँड आपण पाहतात. प्रत्येक गोष्टीकडे अगदी बारीकाने लक्ष खऱ्या अर्थाने
टीम कारिवलीने दिला आणि त्यांची ही संकल्पना अतिशय चांगली आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवसामध्ये आपण आहोत. आता लक्ष जे ठेवलं गेलं या मॅच मध्ये 43 आणि बघा एक गोष्ट लक्षात ठेवा जे ही संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत की मंकड विकेट या स्पर्धेमध्ये अलाउड नाही आहे म्हणजे विकेट दिला जाणारच नाही आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा इंटरनॅशनल क्रिकेटचा जो रूल आहे की मंकड विकेट डायरेक्टली ग्राह्य मानला जातो पण या स्पर्धेमध्ये तो नियम आपण ठेवला नाही आहे. आणि बघा मंकड विकेट जरी नसला तरी सुद्धा प्रत्येकी फलंदाजाने स्पोर्ट्समॅन स्पिरिट्स या गोष्टीप्रमाणे तुम्ही जे नियम आहेत त्या नियमांचं पालन करा. जोपर्यंत बॉल डिलिव्हर केला जात नाही तोपर्यंत क्रीज नका सोडू. कारण खरं तर हा नियम त्याच अनुषंगाने बनवला गेला होता की बॉल डिलिव्हर होण्या अगोदर फलंदाज नॉन स्ट्राईक रेंजचा फलंदाज स्ट्राईक सोडतो त्या अनुषंगाने हा नियम बनवला गेला होता. भरपूर साऱ्या गोष्टी मुनी ज्या आहेत जाऊया मॅचच्या दिशेने. 43 धावांचं लक्ष टायमर देखील आता आपण सेट करतो. येस लेट्स प्ले सामन्याला सुरुवात. 43 धावांचं लक्ष पकल्या षटकामध्ये गोलंदाज हेमंत पाटील तयार होतो आणि सलामीची जोडी जर आपण पाहिली तर राहुल ठाकरे आणि त्यांच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतील हरेश ठाकरे. पहिला बॉल पकलास बॉल बॅटची कडा बॅट अगदी जणू काय फेकून दिली होती बॉल वरती. कारण अगदी हा बॉल जर आपण पाहिला तर वाईड लाईन बॉल टाकला होता आणि बॅट चालवली देखील होती. अगदी बॅट अगदी जर आपण पाहिलं विचार ती स्लाईस झालं होतं आणि पॉइंटला जोपर्यंत हा बॉल फील्ड केला गेला तोपर्यंत एक सिंगल इथनं घेतली जाईल आणि या एका धावेच्या मदतीने राहुल ठाकरे ऑफ द मार्क होतं. 43 बनवायचे आहेत म्हणजे प्रति षटकामागे ऑलमोस्ट जर आपण पाहिलं तर जवळजवळ 11 बनवायचे आहेत प्रति षटकामागे. शफळून खेळलेत हरीश ठाकरेसाठी हा बॉल होता. फटका अतिशय चांगला गॅप देखील भेटला. बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. मागच्या दिशेने जाऊया बाटची कडा शॉटमन रिजन लमिस फील्ड. आणि क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा तुमच्या माध्यमातून मिस्टेक घडेल ना तेव्हा तुम्हाला त्याचे परिणाम देखील क्विकली भोगावे लागतील आणि तेच घडलं. मिसफील्ड झाले आणि बॉल दरम्यान बाउंड्री लाईनच्या पलीकडे जातो चौकार. चार धावा आणखीन आणि या 43 धावांच्या चेस मध्ये खऱ्या अर्थाने जर आता आपण पाहिलं तर या पहिल्या 3 चेंडूंमध्ये 9 धावा बनवल्या गेल्या. हरीश ठाकरेचं खऱ्या अर्थाने टीम मध्ये खेळणं ही फार चांगली गोष्ट राहिली मी म्हणेन. ठाकूरपाडा टीम साठी स्वीच इट कल्लात्मक फटका सलगचा आता तिसरा. हा बॉल देखील वन बाउन्स इन टू द फेन्स चौकार 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 तिसरा सलगचा. सलगचा तिसरा आला. हरीश ठाकरेकडे जो अनुभव आहे ना त्या अनुभवाचा वापर आता तो या मॅचमध्ये करतो. मोनीशने देखील ज्याप्रमाणे उल्लेख केला की या खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये अनुभव हा सर्वात मोठा शिक्षक असतो आणि अनुभव ज्या गोष्टी आपल्याला ॲज अ प्लेअर शिकवतो ना त्या गोष्टी कोणत्या सिलॅबसमध्ये कोणत्या पुस्तकामध्ये शिकायला नाही मिळत. आणि दरम्यान या बॉलवरती देखील एक सिंगल इथनं घेतली जाईल धाऊ फळत आता पुढे जातो 14 एक चांगली सुरुवात मी म्हणेन पाहायला मिळाली हरीश ठाकरे आणि टीम ठाकूरपाडाच्या माध्यमातून. कारण अजून देखील या पहिल्या षटकाचा खेळ पूर्णपणे झाला नाही आहे आणि धावफळक 14 कोणत्याही प्रकारे विकेट देखील गेला नाही आहे तो देखील एक प्लस पॉईंट मी म्हणेन ठाकूरपाडा संघासाठी. पाकूरला जाऊन खेळायचं होतं बॅटची एज आणि यावेळेस देखील थर्ड मॅनला मिसफील्ड. त्याचा फायदा जास्त मिळणार नाही आहे फक्त एक सिंगलच असेल आणि अशा प्रकारे
पकल्या षटकाचा खेळ झाला समाप्त. पकल्या षटकामध्ये 15 म्हणजे येणारे 18 चेंडू आणि हा सामना जिंकण्यासाठी 28 धावांची इतना आवश्यकता असेल. कारिवली टीमच्या वतीने हे दमदार आयोजन आपण पाहतात आणि सातत्याने जय बजरंग स्पोर्ट्स कारिवली चांगला खेळ देखील ग्रामीण फॉर्मॅटमध्ये करत आहे. कारिवली गाव खऱ्या अर्थाने म्हटलं गेलं तर फक्त क्रिकेटसाठी नव्हे तर कबड्डी असो त्यानंतर भरपूर सारे सांस्कृतिक कार्यक्रम असो या गावामध्ये होत असतात आणि महाराष्ट्राचे अगदी बॉक्स लंगडीचे अध्यक्ष देखील याच गावाला बिलॉंग करतात. नीलमजी नाईक साहेब ज्यांच्या माध्यमातून आपल्याला क्रमांक 1 क्रमांक 2 आणि क्रमांक 3 ट्रॉफी आपल्याला पुरस्कृत झाली आहे. प्रत्येकी क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने मी म्हणेन कारिवली गाव आपल्याला आज पुढे पाहायला मिळतो. या गोष्टी गरजेच्या आहेत. अशा डेटला खऱ्या अर्थाने क्रिकेट अगदी वेगाने पुढे चाललाय पण त्याचसोबत आपण पाहतो की आता आपल्या भिवंडी परिसरामध्ये कबड्डीला देखील प्राधान्य दिल्या जातो. आपला मातीचा खेळ आहे त्यांना देखील प्राधान्य दिले जातं आणि भरपूर सारे खऱ्या अर्थाने कबड्डीचे चांगले प्लेयर्स कारिवली गावामध्ये देखील आहेत. सेकंड ओव्हर आणि आता गोलंदाज तयार होत आहेत. गोलंदाजी मार्क वरती केदार मढवी 18 मध्ये आता 28 डिफेंड करायचे आहेत. लास्ट मॅच मध्ये आपण पाहिलं होतं की 12 मध्ये 20 डिफेंड झाल्या होत्या तर या मॅच मध्ये 18 मध्ये 28 डिफेंड करायचे आहेत टीम केवनी स्पोर्ट्स केवनीला. चला जास्त वेळ खर्च नका करू मित्रांनो. 5 मिनिटं आता झालेली आहेत. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करायची आहे. केदार मढवी पकला बॉल या ओव्हर मधला. पकलाच बॉल स्विच इट खेळायचा होता हवेमध्ये आहे आणि अपील देखील सुरू आहे. यस सफलता मिळेल पखिली अगदी या दुसऱ्या षटकाच्या पकल्याच बॉल वरती फलंदाज बाद होतील राहुल ठाकरेच्या स्वरूपामध्ये हा पखिला धक्का. टीम खोनी आपण रेडी राहायचं कारण या मॅचची विजेता टीम नेक्स्ट मॅचमध्ये टीम खोनी सोबत खेळणार आहे. पण ज्याप्रमाणे आमच्यापर्यंत माहिती आली की सध्याच्या घडीला दापोडे गावामध्ये कबड्डीची स्पर्धा सुरू आणि त्यामध्ये आपलाच गावचा संघ क्वार्टर फायनलमध्ये पोहोचला. आज त्यांची मॅच देखील आहे इव्हिनिंग सेशनमध्ये. नक्की जावरजून सर्वांनी ती मॅच पाहायला जा. आपल्या प्रत्येकी खेळाडूला सपोर्ट करा आणि आमच्या मॅनेजमेंट कमिटीच्या वतीने देखील त्यांना त्या मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आणि तीच स्पर्धा जर आपण पाहिलं तर प्रिन्स मूवीच्या माध्यमातून कव्हर केली जाते. लग्नाचे इव्हेंट्स असो कबड्डी असो कोणतेही कार्यक्रम असो प्रिन्स मूवीच्या माध्यमातून प्रत्येक इव्हेंट अशा डेटला कव्हर केले जातात. मागच्या दिशेने जाऊया. एक सिंगल इथं घेतली जाईल. क्रमांक 3 वरती यश ठाकूर फलंदाजी करण्यासाठी आलेत. हरेश ठाकरे मी म्हणेन जोपर्यंत आहेत ना तोपर्यंत मी म्हणेन हे चेज इझिली कम्प्लीट होऊ शकतं कारण जो अनुभव हरेश ठाकरेचा आहे ज्याप्रमाणे त्यांची क्षमता आहे मोठे फटके अगदी सहजरित्या ते खेळतात आणि या मॅचमध्ये देखील तेच पाहायला मिळालं. आतापर्यंत 4 चेंडू फेस केले 13 धावेंवरती खेळतात. पुढचा बॉल हरेसाठी फुल टॉस ऑन साइडला थेट पाठवलाय काउ कॉर्नर बाउंड्री लाईनच्या बाहेर. फुल टॉस बॉल आणि फुल टोल वसूल केलाय षटकार. षटकार दरम्यान इथं आला की एका गोष्टीचा उल्लेख करावा असा वाटतो बट ओव्हर ब्रेक मध्ये आपण करूया आणि डिटेल मध्ये थोडासा उल्लेख करेन. षटकार दरम्यान इथं आला. धाव फळक आता पुढे जातोय 22 वरती आणि आता समीकरण पहा 15 चेंडू 21 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल हा बॉल आता पाहावा लागेल एक्झॅक्टली घडलं की आम्हाला देखील तेच वाटलं होतं आणि अंपायरने देखील तेच सांगितलं की विकेटच्या बाहेर पिचिंग आहे. त्या अनुषंगाने हा नो बॉल आता पुढचा बॉल असेल फ्री हिट. प्रथमेश भाई पाटील प्रिन्स मूवीचे करता धरता. रवीदादा गुळवी अगदी त्यांच्या खांद्याला खांदा लावून ते देखील आज प्रिन्स मूवीजला फार पुढे नेतात. फ्री डिलिव्हरी फ्रीडचा बॉल होता फुल टॉस टाकला. आता स्क्वेअर लेगला फिल्डर पोहोचतात. कॅच देखील ड्रॉप झाली. पकडली जरी असती तरी जास्त फरक नसता पडला.
दोन धाबा पूर्ण केल्या जातील, फ्री डिलिव्हरी होती. मोठा फटका येऊ शकला असता, फुलटॉसच होता, बट तसं काही घडलं नाही. दोन मिळतील धावफळक आता या दोन धावींच्या मदतीनं. 25 धावा धावफळकावरती कौशल क्रिएशन. अर्थातच हे नाव ऐकताच एक नाव आणखीन डोला समोर येतं असा देखील उल्लेख मी करेन. या बॉल नंतर स्लॉग करायचा होता, अगदी बॅटच्या टोएंडला हा बॉल लागला, डीपीड विकेटला फिल्डर पोहोचतात. एक सिंगलीतनं घेतली असेल. कौशल क्रिएशन्सच्या माध्यमातून स्कोर बुक्स खऱ्या अर्थाने लास्ट इयर मार्केटमध्ये आले होते, पण मी म्हणे यावर्षी भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये मी हा स्कोर बुक पाहिला, कारण आमचे समालोचक मित्र आणि आमचे सिनियर सुभाजी धुमाल सरांच्या माध्यमातून हे स्कोरबुक मार्केटमध्ये आलं. आणि सत्ताच्या घडीला जर आपण पाहिलं तर या स्कोरबुकच्या माध्यमातून भरपूर साऱ्या स्पर्धेमध्ये स्कोरिंग केली जाते. आणि इथं मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर आता सफलता मिळेल. धक्का आणखीन एक लागतोय टीम ठाकूरपाडाला. फलंदाज बाद शैलेश तुम्हा साहेब आणि तसेच वीरेन चौगुले दादांचं देखील आगमन झालेलं आहे. आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. कालचा दिवस जर आपण पाटला सिटी इमर्जिंग फॉर्मॅटमध्ये आम्ही एक स्पर्धा कव्हर केली होती रॅडिकल चषक, त्यामध्ये याच गावचा सुपुत्र प्रतीक नाईक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ठरला. अतिशय चांगला खेळ त्याने दाखवला आणि नक्कीच अपेक्षा करूया या स्पर्धेमध्ये जेव्हा कारिवली संघ खेळेल तेव्हा देखील त्याच्या माध्यमातून तसाच परफॉर्मन्स यावा. जयेश पाटील आता तयार होतात गोलंदाजी करण्यासाठी. या तिसऱ्या षटकामध्ये इक्वेशन विषयी थोडी माहिती देऊया. 12-17 पकलाच बॉल, फुलटॉस टाकला हवेमध्ये, बट फिल्डर फक्त पाहतच राहतील. हरीश ठाकरेच्या बॅटमध्ये आणखीन एक धमाकेदार फटका, षटकार. थँक्यू डीज. आता समीकरण जे उरलं या मॅचमध्ये म्हणजे 11 चेंडू विशालजी 11 धावांची आवश्यकता, रन बॉल इक्वेशन आता या मॅचमध्ये उरलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा अगदी शफळ होऊन त्याच दिशेने खेळायचा होता, बट पाठाने बॉलचा संपर्क नाही. हा बॉल अगदी टप्पा पडल्यानंतर थोडा खाली देखील राहिला. निर्धाव चेंडू दरम्यान इथं येतो 10 आता 11. लास्ट मॅचमध्ये आपण 12-20 डिफेंड होताना पाहिल्या होत्या, तर या मॅचमध्ये 10-11 फुलटॉस टाकला. हा देखील फटका पहा, अप्रतिम फटका. सध्याच्या घडीला विस्फोटक अंदाजाने फलंदाजी करत असताना हरीश ठाकरे आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन चाललेत. आणखीन एक चांगला फटका, चौकार. आता फक्त 7 धावांची आवश्यकता, चेंडू शिल्लक आहेत 9. पूर्णपणे आपल्याला भगवामय वातावरण पाहायला मिळत आहे, कारण या स्पर्धेशी बांधणी, या स्पर्धेचं मॅनेजमेंट टीम अजा बजरंग स्पोर्ट्स कारवलीने केलं. फक्त 7 धावांची आवश्यकता. फुल्लर लेन टाकला स्लॉट मध्ये, लॉब तर केला बट मिस्टॅमिंग हव्यामध्ये फिल्डर आहेत. कॅच इथं पकडली गेली. एक चांगली इनिंग साकारून आपल्या संघाला ऑलमोस्ट मी म्हणेन विजयाच्या दारामध्ये उभे करून आता हरीश ठाकरे चालले डगआउटच्या दिशेने. बट तो विचार आता करावा लागेल, कारण अजून देखील 7 बाकी आहेत. आपण एका एका धावेसाठी टीम्सला संघर्ष करताना पाहिलं
सात बाकी आहेत. नवीन फलंदाज अजित ठाकरे. अजितसाठी हा बॉल होता अगदी शफळून खेळायचं होतं, पण अगदी आपण पाहिलं तर बॉडीला ब्रेस झाला होता हा बॉल. डॉट बॉल दरम्यान इथे येतो म्हणजे आता सात चेंडू सात धावांची आवश्यकता. बघा अगदी विजयाच्या दारावरती उभं तर केलंय, पण अजून देखील एक पाऊल टाकायचं आहे आणि तो पाऊल टाकण्यासाठी अजून देखील सात बनवायचे. शेवटचा बॉल असेल या ओव्हर मधला, सात मध्ये सातची आवश्यकता. शेवटचा बॉल स्लॉट मध्ये आहे आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. आणि या फटक्यासोबत आता आपण असं म्हणू शकतोय की हा सामना पूर्णपणे ठाकूरवाडा संघाच्या खिशामध्ये. चला ठेव कोणी टीमचे कॅप्टन, आपण टॉससाठी यायचं. येस, कोणी टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. सामना जसा समाप्त होईल आपण टॉस देखील करूया. अगदी योग्य वेळेवरती आहेत. 14 मिनिटांमध्ये 3 षटकं पूर्ण झाली. असं सहकार्य संपूर्ण दिवसभरामध्ये तुमचं असू द्या, कारण शेड्यूल देखील मोठा आहे. 6 मध्ये आता एक अतिशय चांगला खेळ आपण पाकिला. पकिले सत्र जितना आपण पाकिला. गोलंदाजीमध्ये खऱ्या अर्थाने चांगली कामगिरी वेदांत ठाकूरने केले, ज्याने 3 धावा खर्च करून 3 विकेट काढले. 3 ओव्हरमध्ये 39 होत्या, तर टोटल अगदी 42 वरती वेदांतने थांबवलं. या फटक्यासोबत इन स्टाईल मॅच फिनिश, मॅच जिंकली आहे टीम नायरा स्पोर्ट्स ठाकूरपाडाने. सो मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन टीम नायरा स्पोर्ट्स ठाकूरपाडा अँड हार्ड लक टीम केवणी स्पोर्ट्स केवणी. प्लेअर ऑफ द मॅच देऊया. बघा या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर मी म्हणेन